महाराष्ट्राचा पोलीस मी हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा हा अभिमान माझा महाराष्ट्राचा पोलीस मी। विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सीरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टेस्ट क्रमांक 17 मधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचं विश्लेषण पाहणार आहोत। तर बघूया प्रश्न क्रमांक 51। समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की टिंब टिंब दुभुंगून पोटात घेईल तर बरे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। तर पर्याय क्रमांक 2 आहे धरणी, धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे। त्यानंतरचा प्रश्न आहे 52, गटात न बसणारा शब्द ओळखा। पर्याय क्रमांक 1 श्रवणीय, 2 रमणीय, 3 कोरीव, 4 वंदनीय, बाकीची यमक जुळणारी आहेत, मात्र पर्याय क्रमांक 3 कोरीव हा वेगळा आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 52 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा। तर प्रथमा विभक्तीला कोणतेही प्रत्यय नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 54, पुढील शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा, खालचा। अव्ययसाधित विशेषण आहे, कारण खाल हा अव्यय आहे किंवा खाली वर हे जे आहेत ते अव्यय आहेत आणि त्यापासून विशेषण बनलंय, म्हणून ते अव्यय साधित विशेषण आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 54 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 55, धर्म हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो। धर्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो, तर तत्सम शब्द आहे। तत्सम म्हणजेच संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला शब्द, म्हणून प्रश्न क्रमांक 55 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 56, खालीलपैकी कोणता वर्ण वोष्ट्य पद्धतीने उच्चारला जातो। पर्याय क्रमांक 3 आहे भ, म्हणजे दोन्ही ओठ एकमेकाला चिकटवून ज्याचा उच्चार केला जातो तो वोष्ट्य। मग बघा प फ ब भ म हे ओष्ठ वर्ण आहेत, मग त्यापैकी या 56 मध्ये पर्याय क्रमांक 3 भ आहे उत्तर बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 57, अलंकार ओळखा, पाषाणा पाजर सुटती रे। आता पाषाणाला पाजर सुटतो का रे, प्रत्यक्षात बघितलं तर हे नाही, अतिशयोक्ती आहे, म्हणजे यामध्ये अतिशयोक्ती केलेली आहे। पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 57 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 58, बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात, विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे। आता विकार होणं म्हणजे बदल होणं आणि विकारी शब्दाला दुसरा शब्द आहे सव्यय, म्हणून प्रश्न क्रमांक 58 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सव्यय। त्यानंतरचा प्रश्न आहे 59, सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता। सज्जन, सज्जनचा पोट शब्द काय होतो, सज्जन, सत अधिक जन, व्यंजन अधिक व्यंजन झालं तर ती व्यंजन संधी होते, आणि व्यंजन अधिक स्वर असेल तरी सुद्धा व्यंजन संधी होते, म्हणून ही जी आहे ती व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 59 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 60, विचार भावना अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंब टिंब होय। तर हे सगळं व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा, पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 61, शुभांगीला 10वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात 100 पैकी 95 गुण मिळाले, वरील अधोरेखित शब्दाचा शब्दयोग्य अव्ययाचा प्रकार ओळखा। 100 पैकी 95
95. आता याला अधोरेखित केलंय, पैकी असेल 100 पैकी 95, 30 पैकी 25, जे असेल ते पैकी असेल, आतून असेल, पोटी असेल, तर हे भागवाचक अव्यय आहेत. भागवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. म्हणजे काय? तिसातून पाच गेले आतून, व्याजापोटी त्याचे घर रिकामे झाले पोटी, 100 पैकी 95 असं पैकी आतून पोटी हे शब्दयोगी अव्यय असतील तर ते भागवाचक असतात. म्हणून प्रश्न क्रमांक 61 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 62. पुढील विधाने वाचा. विधान अ आहे, एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. हे विधान बरोबर आहे का? तर बघूया. एकारांत म्हणजे पुल्लिंगी नाम, तो मोरे. मोरे म्हणजे पुल्लिंगी नाम आहे, तो मोरे. मोरे म्हणजे ए शेवटी स्वर आला, एकारांत आहे. त्याच सामान्य रूप करूया मोर्याने. बघूया, मोर्याने म्हणजे हे जे सामान्य रूप आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी काय झालं, या मोर्या, या एकारांत पुल्लिंगी नामाचं रूपांतर याकारांत झालं. म्हणजे या वाक्यात काय आहे, अ एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, हे बरोबर आहे विधान. दुसरं बघूया ब विधान, आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होत नाही म्हटले. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होत नाही. बघूया, आकारांत म्हणजे शाळा घेऊ, शाळा, शाळा स्त्रीलिंगीच आहे का, ती शाळा म्हणतो म्हणजे स्त्रीलिंगी नाम आहे. शाळा आकारांत आहे, शेवटी आस्वर येते. बघूया त्याचं सामान्य रूप करूया, शाळेत, शाळेला, शाळेत घेऊ, शाळेत. मग विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी ए आलं. आकारांत स्त्रीलिंगी नामाच सामान्य रूप एकारांत होतंय, हे बरोबर आहे. मग इथं काय दिलंय, आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होत नाही म्हटलंय. मात्र नाही शब्द नको होता, तिथं आहे पाहिजे होतं, म्हणजे विधान ब चुकीच आहे. बघूया पर्याय क्रमांक 3 तसा आहे, अ बरोबर आणि ब चूक. म्हणून प्रश्न क्रमांक 62 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 63, चुकीचा शब्द ओळखा. आता शुद्ध शब्द आपल्याला बघायचा आहे. नदी जसं आहे तसं, पाय आहे तसं, पात्र आहे तसं आहे. जमीन, जमीन अशी लिहिली जाते, जमीन. तिथं पहिली वेलांटी आहे म्हणून हा अशुद्ध शब्द आहे, चुकीचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 63 उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 64, स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे. पर्याय क्रमांक 2 आत्मवाचक आहे. आता सर्वनाम कोणते आहेत बघूया. मी, तू, तो, हा, जो, कोण. काय, आपण आणि स्वतः ही सर्वनाम आहेत. आता यापैकी आत्मवाचक म्हणजे आपण आणि स्वतः ही आत्मवाचक सर्वनाम आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 65, बोका या शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता. बोका म्हणजे पुल्लिंगी आहे, तो बोका. बोकाच्या विरुद्धार्थी भाटीन, बोक, सॉरी, बोका भाटी. यामध्ये मांजरीन किंवा बोकीन असं काही म्हणायचं नाही, बोका विरुद्धार्थी भाटी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे 66, निपक्षपाती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. निपक्षपाती पर्याय क्रमांक 1 आहे पक्षपाती. त्यानंतरचा प्रश्न आहे 67, पुढील पर्याय योग्य की अयोग्य ते सांगा.
बघूया अविधान आहे, जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना उभयान्वयी असे म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे आणि व किंवा परंतु ही दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडतात. उभय म्हणजे दोन, यांना जोडणारे आहेत ते उभयान्वयी अव्यय आहेत, हे बरोबर आहे विधान अ. त्यानंतर पुढचं आहे जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना शब्दयोगी म्हणतात. शब्दयोगी म्हणत नाहीत, शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येतात. म्हणजे टेबलवर, टेबलवर डस्टर आहे, म्हणजे हा जो वर आहे तो शब्दयोगी आहे, शब्दाला जोडून येणारे शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणून ब हे विधान चुकीचं आहे. म्हणून 67 क्रमांक प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अयोग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 68, द्वितीया व चतुर्थी विभक्तीचे कारकार्थ अनुक्रमे कोणते आहेत, कर्म व संप्रदान. म्हणजे विभक्तीचे कारकार्थ कोणते आहेत, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि हाक. हे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. म्हणजे विभक्ती आणि त्यांचा कारकार्थ, कारकार्थ हे आहेत. मग यामध्ये बघूया, द्वितीयाचा कर्म आहे आणि चतुर्थीचा संप्रदान आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 68 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न 59, वाईट विचार या अर्थाचा शब्द कोणता, पर्याय क्रमांक 3 व्यभिचार. त्यानंतरचा प्रश्न आहे 70, खाली दिलेला शब्द व त्यांच्या संधीचे प्रत्येकी 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडा. चित अधिक आनंद, चित अधिक आनंद, यामध्ये त्वच द होतो, चिदानंद हा असणारा पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 70 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 71, खालील पर्यायी उत्तरातील तत्सम शब्द कोणता, तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठी जसाच्या तसा आलेला शब्द तत्सम, पर्याय क्रमांक 2 मस्तक. त्यानंतरचा प्रश्न आहे 72, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा, पर्याय क्रमांक 3 त ई आ. हे एक वचनामध्ये पण तेच आहेत, अनेक वचनामध्ये पण तेच आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 73, अलंकार ओळखा, गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काढी. आता एखाद्या अलंकारामध्ये एखाद्या प्राण्याचं पक्ष्याचं जसंच्या तसं हुबेहूब वर्णन केलेलं असेल त्याच्या स्वभावाचं, तर तो अलंकार असतो स्वभावोक्ती. मग गणपत वाण्याबाबत त्याचं असणारं हुबेहूब वर्णन यामध्ये दिसतंय. म्हणून प्रश्न क्रमांक 73 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वभावोक्ती. त्यानंतरचा प्रश्न आहे 74, दास या अर्थाचा पुढील पैकी कोणता शब्द नाही म्हटलंय, नोकर, सेवक, चाकर हे आहेत. चौथा पर्याय आहे, दार हा त्या अर्थाचा शब्द नाही. म्हणून 74 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 75, उचल खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पैकी कोणता, पर्याय क्रमांक 1 उसळून येणे. त्यानंतरचा प्रश्न आहे 76, खालील पैकी कोणत्या संप्रेरकाच्या अभावामुळे बुटकेपणा हा आजार होतो, तर सोमॅटोस्टॅटिन मुळे बुटकेपणा हा आजार होतो. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला, सोमॅटोस्टॅटिनच्या ऐवजी सोमॅठेंगू म्हणूया, बुटका म्हणजे सोमॅठेंगू. लक्षात ठेवायला आपल्याला काय बिघडलं,
म्हणून प्रश्न क्रमांक 76 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्यामध्ये असणारा इन्सुलिन हा पर्याय आहे. इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह हा रोग होतो म्हणजे शुगर वाढते. त्यानंतर इरिथ्रोपायटिन आहे याच्यामुळे रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया नावाचा आजार होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 77 फुलांचे पठार म्हणून युनेस्को कडून कास पठाराची जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली. पर्याय क्रमांक 3 2012 या वर्षी कास पठाराची जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषणा केलेली आहे. ते ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 78 खालीलपैकी कोणत्या स्थळाची महाराष्ट्रातील 7 आश्चर्यामध्ये नोंद झालेली नाही. तर पर्याय क्रमांक 1 गेटवे ऑफ इंडिया हे 7 आश्चर्यामध्ये नाही. मग महाराष्ट्रामधली 7 आश्चर्यामधली बाकीची 3 आहेत. कास पठार आहे, रायगड किल्ला आहे, लोणार सरोवर आहे, अजून 4 पाहिजेत. कोणते आहेत? तर अजिंठा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दौलताबाद किल्ला आणि ग्लोबल विपश्यना पॅगोडा मुंबई, अशी एकूण 7 आश्चर्य महाराष्ट्रातील आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 78 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 79 पूर्वीच्या काळी युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ दगडावर कोरलेले स्तंभ उभारले जात असत त्यास काय म्हणतात. पर्याय क्रमांक 1 वीरगळ. त्यानंतरचा प्रश्न आहे 80 नांदेड पासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या कंधार किल्ला कोणत्या नदीच्या काठावर बांधलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 मन्याड नदीच्या काठावर बांधलेला आहे कंधार किल्ला. नांदेड पासून 55 किलोमीटर अंतरावर ते आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने बांधलेला आहे. या किल्ल्याची उंची 410 मीटर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 80 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मन्याड. त्यानंतरचा प्रश्न आहे 81 टायरचा शोध कोणी लावला. सर्वजण गाड्या वापरतात पण टायरचा शोध कोणी लावला हे माहित नाही. लक्षात ठेवायला बरं आहे टायरची कंपनी एक आहे डनलॉप टायर. त्या डनलॉप या शास्त्रज्ञांनी टायरचा शोध लावलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 81 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डनलॉप. त्यानंतरचा प्रश्न आहे 82 खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते. संप्लवनशील पदार्थ म्हणजे नेमकं काय हो. पदार्थाला सर्वसामान्यपणे उष्णता दिली, स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं, द्रव पदार्थाला उष्णता दिली तर त्याचं रूपांतर वायूमध्ये होतं. पण संप्लवनशील असे पदार्थ आहे की जर स्थायू पदार्थ असेल त्याला उष्णता दिली की द्रव न होता डायरेक्ट वायू होतो, आणि जर वायू स्वरूपात असेल तर त्याला एकदम थंड केलं असता तर तो द्रव न होता डायरेक्ट स्थायू होतो. म्हणजे स्थायू मधून डायरेक्ट वायू किंवा वायू मधून रिप्लेस स्थायू मध्ये द्रव हा प्रकारच नसतोय. असे जे पदार्थ आहेत त्यांना संप्लवनशील पदार्थ म्हणतात. मग असे कोणते पदार्थ आहेत त्याचा एक सुंदर शॉर्टकट आहे. आक्कानं खाल्ल्या डांबराच्या गोळ्या. आक्कानं खाल्ल्या डांबर गोळ्या हे जे आहेत ते संप्लवनशील पदार्थ आहेत. आ म्हणजे आयोडीन, आ आयोडीन का कापूर, न नवसागर. खाल्ल्या मात्र काय पदार्थ नाही बरं का, फक्त म्हणायला लक्षात ठेवायला बरं आहे म्हणून खाल्ल्या लिहिले आणि डांबर गोळ्या जसा आहे तसा. म्हणजे हे जे आहेत ते संप्लवनशील पदार्थ आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 82 उत्तर आहे वरील सर्व. यामध्ये कापूर आहे, डांबर गोळ्या आहे, नवसागर आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. वरील सर्व म्हणून त्यानंतरचा प्रश्न आहे 83 सर्वात जास्त काळ भारताचे राष्ट्रपती पद कोणी भूषवलेले आहे. तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सर्वाधिक काळ म्हणजेच सलग 2 टर्म 10 वर्ष त्यांनी राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. त्यानंतर कुणीही 1 टर्म सोडून दुसरी टर्म राष्ट्रपती पदाची भूषवलेली नाही.
आता सर्वात कमी काळ राष्ट्रपती पद भूषवलेली व्यक्ती कोण आहेत? डॉक्टर झाकीर हुसेन. 1966 ते 1969 या काळामध्ये 3 वर्षाच्या काळामध्ये ते राष्ट्रपती होते. कारण राष्ट्रपती पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला म्हणून ते सर्वात कमी काळ राष्ट्रपती होते. बाकीच्यांनी 5 वर्ष उपभोगलेली आहेत. त्यानंतर बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती जे आहेत ते नीलम संजीव रेड्डी आहेत आणि आर व्यंकटरमण जे आहेत ते सर्वात वयोवृद्ध असणारे राष्ट्रपती होते. म्हणून प्रश्न क्रमांक 83 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 1951 पासून 61 पर्यंत पहिले भारताचे राष्ट्रपती होते. सलग दोन वेळा ते राष्ट्रपती होते. त्यानंतरचा प्रश्न आहे 84. 1857 स्वातंत्र्य समर हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 84 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 85. बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक 4 सचिंद्रनाथ सन्याल बंदी जीवन. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा बंदी जीवनचा पडलेला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे 86. भारतातील सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटीने ग्रामपंचायती जोडल्या आहेत? तर तो पहिला जिल्हा महाराष्ट्रातील आहे, पर्याय क्रमांक 4 नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे 87. खालीलपैकी कोण महान भारतीय सर्कस मालकापैकी एक आहे? तर पर्याय क्रमांक 4 श्री छत्रे म्हटले तर श्री विष्णुपंत छत्रे हे लक्षात ठेवा, त्यांनी सर्कस सुरू केलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे 88. साबूज साथी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर साबूज साथी योजना ही पश्चिम बंगाल राज्यानं सुरू केलेली योजना आहे. ही 9वी ते 11वी च्या मुलींना विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी कॉलेजला जाण्यासाठी सायकल पुरवण्याची योजना आहे. त्यांना सायकल देण्याची ही योजना आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 88 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न 89 आहे. ग्रीन विट्रियॉलचे शास्त्रीय नाव काय? ग्रीन विट्रियॉलचे शास्त्रीय नाव आहे फेरस सल्फेट. पर्याय क्रमांक 4 फेरस सल्फेट याला ग्रीन विट्रियॉल या नावाने ओळखतात. आणि कॉपर सल्फेटला ब्ल्यू विट्रियॉल या नावाने ओळखतात. विट्रियॉल आता लक्षात ठेवायचं कसं? फेसग्री, शॉर्टकट फेसग्री. क्वास ब्ल्यू, शॉर्टकट क्वास ब्ल्यू. म्हणून प्रश्न क्रमांक 89 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फेरस सल्फेट. त्यानंतरचा प्रश्न आहे 90. लाल कंदारी गायीचे मूळ स्थान कोणते? तर पर्याय क्रमांक 3 लाल कंदारी गाय नांदेड मधील आहे, तिचं मूळ स्थान नांदेड आहे. मात्र लाल सिंधी गाय सिंध प्रांत मधील आहे, पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील लाल सिंधी गाय आहे. लाल कंदारी नांदेड जिल्ह्यामधील मूळ स्थान आहे आणि लाल सिंधी ही पाकिस्तान मधील सिंध प्रांतामधील आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 90 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 91. खालीलपैकी कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे संबोधतात? तर पर्याय क्रमांक 1 कोची बंदराला अरबी समुद्राची राणी असे संबोधतात. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. भारताची मध्यवर्ती बँक असे कोणत्या बँकेला संबोधतात? भारताची मध्यवर्ती बँक
म्हणजे भारताचं चलन नियंत्रण करणारी बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक एक. आता भारताची मध्यवर्ती बँक, याचा अर्थ सेंट्रल बँक नव्हे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, पण देशाची मध्यवर्ती बँक असं म्हटलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच म्हणायचं. शब्दशः अर्थ सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजेच मध्यवर्ती बँक असं करून रिकाम व्हायचं नाही, ती नॅशनलाइज बँक आहे. कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे त्या देशाचं चलन छापणारी, त्या देशाचं चलन नियंत्रण करणारी बँक, आणि आपल्या देशाचं चलन छापणारी बँक, चलनाचं नियंत्रण करणारी बँक जी असेल ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 92 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. त्यानंतरचा प्रश्न आहे 93, भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय? रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 94, हायड्रोजन व हेलियम हे कितव्या आवर्तामध्ये आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय आहेत आवर्तने, म्हणजेच आडव्या ओळी 7 आहेत, गण म्हणजेच उभ्या ओळी 18 आहेत. त्यापैकी पहिल्या आवर्तनामध्ये, पहिल्या गणामध्ये हायड्रोजन आहे आणि शेवटच्या म्हणजे शून्य गणामध्ये हेलियम आहे. पहिल्या आवर्तनामध्ये हे दोनच आहेत, हायड्रोजन आणि हेलियम, म्हणून पहिल्या आवर्तनात आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 94 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 95, नवी दिल्लीमधील फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव टिंब स्टेडियम असे केले. तर पर्याय क्रमांक 1 अरुण जेटली स्टेडियम, म्हणजे फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नाव बदललेलं आहे, त्याचं नाव अरुण जेटली स्टेडियम असं केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 96, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेलगत कोणत्या नैसर्गिक प्रदेशाच्या सीमा लाभलेल्या आहेत? आता अ आहे दमणगंगा नदी, ब तेरेखोल नदी, क तोरण महाडोंगर. तेरेखोल नदी ही दक्षिण सरहद निर्माण करते. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये तेरेखोल नदी आहे. उरलेलं तोरण महाडोंगर आणि दमणगंगा नदी हे उत्तर भागामध्ये आहेत, वायव्य भागामध्ये आहेत. त्यामुळं अ आणि क, पर्याय क्रमांक 3 96 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे 97, यवतमाळ नांदेड चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमा पुढील कोणत्या राज्याला लाभलेल्या आहेत? ह्या 4 जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणा राज्याला लाभलेल्या आहेत. कधीपासून? 2 जून 2014 पासून. त्याच्या पूर्वी तेलंगणा हे आंध्र प्रदेशचा भाग होता, म्हणून आंध्र प्रदेशला लाभलेले आहेत असं म्हणू शकत होतो, पण सध्या तेलंगणाला लाभलेले आहेत. 97 उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 98, पठारी प्रदेशातील हवामान टिंब प्रकारचे असते. पठारी प्रदेशातील हवामान उष्ण, विषम आणि कोरडे आहे. त्याचप्रमाणे म्हणजे यामध्ये असणारा अ, क आणि ई आहे. आता ब आणि ड मध्ये काय? सम आणि दमट प्रकारचं हवामान हे आमच्या कोकणामध्ये आहे, किनारी मैदानी प्रदेशामध्ये आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 98 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 99, पुढील पैकी कशाचा समावेश केंद्रीय कायदे मंडळात होतो? केंद्रीय कायदे मंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश केंद्रीय कायदेमंडळामध्ये होतो. केंद्रीय कायदेमंडळ आणि राज्य विधिमंडळामध्ये, म्हणजे राज्याचंच कायदेमंडळ जे असतं, तर विधान परिषद जर असेल तर देशातल्या काही राज्यांनाच, म्हणजे 6 राज्यांना विधान परिषद आहे असेल तर म्हणतोय, आणि राज्यपाल यांचं मिळून राज्य कायदेमंडळ, म्हणजे त्याला विधिमंडळ असं संबोधतात. म्हणून प्रश्न क्रमांक 99 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क ड ई, लोकसभा, राष्ट्रपती आणि राज्यसभा हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 100, भारतामध्ये एकूण किती राज्यामध्ये द्विग्रही विधिमंडळ आहे? द्विग्रही म्हणजे 1 आणि 2 ही दोन्ही
विधिमंडळ सभागृह आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच विधान परिषद किती राज्यांना आहे असं म्हटलं तरी त्याचं उत्तर एकच येईल, तर सध्या 6 राज्यांमध्ये द्विग्रही विधिमंडळ आहे. ती मग कोणकोणती राज्य आहेत तर बघूया, बिहार, उत्तर प्रदेश ही उत्तरेकडची, जम्मू काश्मीर होतं ज्यावेळी 370 कलमानुसार ते राज्याच्या ऐवजी केंद्रशासित प्रदेश केलं त्यावेळी विधान परिषद जम्मू काश्मीर मध्ये नष्ट झालेली आहे, त्यामुळं ते एक संपलं. आता महाराष्ट्रापासून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सध्या या 6 राज्यांमध्ये द्विग्रही विधिमंडळ आहे, म्हणजेच या 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. आंध्र प्रदेशच्या विधान परिषद मंत्रिमंडळानं हे मंजूर केलेलं आहे की त्यांना विधान परिषद रद्द करावी, पण अजून रद्द झालेली नाही. जोपर्यंत रद्द होत नाही संसदेकडून तोपर्यंत अस्तित्वात राहणार. आता दुसरी गोष्ट, ओरिसा राज्य तयारीत आहे विधान परिषद अस्तित्वात आणण्याच्या, ते येऊ शकतं संसदेनं मंजूर झाल्यानंतर. पण आज रोजी ही 6 राज्य आहेत, लक्षात ठेवा. ज्यावेळी अस्तित्वात येईल त्यावेळी वाढवता येईल, ज्यावेळी हे कमी होईल त्यावेळी कमी करता येईल. तर मित्रांनो, आज आपण टेस्ट क्रमांक 17 मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण बघितलेलं आहे. तर अजून अशाच प्रकारचे विश्लेषण आपल्याला भरपूर बघायचे आहेत, शॉर्टकटचे व्हिडिओ बघायचे आहेत, तसेच स्पर्धा परीक्षांबाबतही आपल्याला व्हिडिओ ऐकायचे आहेत. तर यासाठी आपण हे जे व्हिडिओ ऐकत आहात तेच आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही फायदा होईल, त्यांचंही सिलेक्शन होईल. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि शेअर केलात तर आम्हाला त्याचा आनंदच होईल. तर मित्रांनो, आपण परत एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबूया, धन्यवाद. महाराष्ट्राचा पोलीस मी, हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा. या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा. महाराष्ट्राचा पोलीस मी.